हॅलो, नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी धनश्री तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आमचे हे लहानपणी म्हणजे आमचे हेच काय, आपण सगळेजण लहानपणी आजोळी खूप जातो. एक मामाचं गावाशी खूप एक वेगळी अटॅचमेंट असते. पण माझ्या बाबतीत असं आहे की माझं सगळंच लहानपण आजोळी गेलं आहे, कारण मी शिकायला राहायला मी माझ्या मामाच्याच गावाला होते, आजोळीच होते. आणि आमचे हे त्यांच्या आई वडिलांच्याकडे राहायचे, पण ते त्यांच्या दिवाळीच्या आणि उन्हाळीच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला जायचे. तर असं हे मामाचं गाव, जे सगळ्यांसाठी मनात अगदी एक मामाच्या गावाचा एक वेगळाच कोपरा असतो आणि सगळ्यांना खूप जास्त मामाचं गाव प्रिय असतं. तर खूप वर्षांनी, म्हणजे लॉकडाऊनच्या आधी एक 2-3 वर्ष आम्ही गेलो होतो आणि हे 2-4 वर्ष जाताच नाही आलं आम्हाला. आणि खूप दिवसांनी मामाच्या गावाला जायचा योग आला. आमच्या यांना 3 मामा आहेत, तर मोठ्या मामांचं जरा जास्तच वय आहे आणि मग कोणाची तब्येत बिघडलेली आहे काय आहे, म्हटलं चला सगळ्यांनाच बघून येऊ, सगळ्यांनाच भेटून येऊ. आणि खूप दिवसांनी असं मस्त आम्ही मामांच्या गावाला गेलो. तिकडे गेल्यानंतर असं खूप छान वाटलं, म्हणजे यांच्या सगळ्या आठवणी, त्यांचे लहानपणीचे किस्से, असं बरंच काही काही सगळं ऐकायला मिळत होतं. नंतर म्हणजे आता कसं, पहिले जसे ते मोठी पूर्ण फॅमिली एकत्र राहत होती, आता थोडं वेगळं असं राहतात. तर असं त्यांच्याकडे एक असा हा डेझी नावाचा एक डॉगी होता, इतका सुंदर होता, म्हणजे त्याची आमची ओळख झाली आणि तो असा छान खेळायला लागला. मग आम्ही असं पूर्ण गाव फिरलो आणि यांचं जे आजोळ आहे ते कराडजवळच आहे, एक छोटंसं गाव आहे. आणि लहानपणी ते खूप जास्त आजोळी जायचे, आंब्याची झाडं त्यांच्या शेतात खूप आहेत, आंबे पाडायचे, ऊस खायचे, म्हणजे त्या खूप वेगळ्याच आठवणी असतात, प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या असतात. तर यांच्या पण अशा वेगळ्या वेगळ्या आठवणी आहेत आणि त्यांना ते पुन्हा नाही का, तिथे गेल्यानंतर आपोआपच सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि असं म्हणजे लहानपण सगळं असं डोळ्यासमोर येतं. आणि मग मामांच्या घरी गेल्यानंतर त्यांना पण आनंद मिळाला आणि आम्हाला पण, आणि तिथले पण सगळे घरचे खुश झाले. आणि होतं असं की त्या दिवशी होता मतदानाचा दिवस, त्याच्यामुळं सगळेच घरी होते, त्यामुळं अगदी आमची योग्य वेळ होती त्यांना भेटायला जायची. आणि हां, मी दुसऱ्या घरातून पुन्हा इकडच्या घरामध्ये आलो. तर यांच्याकडे इथे हा रॉकी आहे, हा बाबा खूप भुंकत होता आम्हाला गेल्यानंतर. आता तर शांत आहे, पण थोडासा आधी भुंकला, म्हणजे हेच आमच्या त्याच्याजवळ थोडेसे गेले त्याच्यामुळं तो भुंकला. म्हणतर सगळ्या मामांना आम्ही भेटलो, जेवण झाले, कुठे नाश्ता, कुठे जेवण, असे 2-3 मामा आहेत आणि असे जवळजवळच राहतात. आणि हे त्यांचं खूप सुंदर घर त्यांनी नवीनच बांधलेलं आहे हे. आणि पूर्वी असं या साईडला आणि या साईडला जे जुनं घर आहे ते त्यांनी तसंच ठेवलं आहे, पण हे गावामध्ये इतकं ब्युटिफुल, इतकं सुंदर असं घर त्यांनी बांधलं आहे, मला तर खूप जाम आवडलं. म्हणजे त्या घराची सिस्टीम अशी आहे की दिवसा तुम्हाला अजिबात लाईट लावायची गरज पडत नाही, अगदी फुल सूर्यप्रकाश तुमच्या घरामध्ये छान अगदी खालीपर्यंत येतो. 2 मजली घर आहे आणि असं सुंदर असं किचन आहे, म्हणजे किचनमध्ये सगळ्याच सोयी आहेत, गावाकडंच आहे पण खूप सुंदर असं त्यांनी ऑर्गनाइज घर केलेलं आहे. किचनमध्ये एक छोटंसं मंदिर केलं आहे, ते पण मला खूप जास्त आवडलं. आणि अशा ह्या जिना आहे आणि याच्याच वरती मी लास्टला दाखवेल तुम्हाला की असं वरती त्यांनी एक प्रकाशाची अशी सोय केलेली आहे आणि ती मला खूप जास्त आवडली. आणि जर कोणाला घर बांधायचं असेल तर त्यांना ही आयडिया मिळेल म्हणून मी केलेली, म्हणजे म्हणून मी असा हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि मला घर पण आवडलं आणि ह्या सगळ्या आठवणी माझ्या यूट्यूबमुळे याच्यामध्येच राहतील म्हणून मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे खरं तर. आणि असं वारंवार जायचा प्रसंग येत नाही, कारण आपले पण कामं असतात, काही अडचणी असतात, त्याच्यामुळे आपण सारखा प्रवास करू शकत नाही. पण जेव्हा असं जातो तर यूट्यूबमुळे मला असा माझा फायदा झाला आहे की मला त्या माझ्या आठवणी ज्या आहेत त्या मेमरीज मला अशा साठवून ठेवण्यासाठी मदत होते. हे नारळाचं झाड, त्यांच्या मागे पण शेती आहे घराच्या मागे, आणि सेकंड फ्लोअरवरून सहज अशा हाताने नारळ तोडता येतील असं इतकं सुंदर असं हे नारळाचं झाड, असं नारळी गच्च भरलं होतं. त्यांच्याकडे सोलार वगैरे आहे आणि तो सनसेट इतका सुंदर दिसत होता ना, खूपच भारी दिसत होता. आणि एकदम मेन रोडलाच त्यांचं घर आहे, त्याच्यामुळं अशी गाड्यांची रहदारी वगैरे छान समोर असतेच. आणि भलं मोठं असं अंगण आहे, त्या अंगणात बसल्यावर गप्पा मारायची तर रंगत काही वेगळीच मस्त. आणि मग
आमच्या यांच्या आणि मामांच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. बरेच मोठी फॅमिली आहे पण सगळेच लोक कॅमेरा फ्रेंडली नसतात आणि म्हणून मग मी म्हणजे बऱ्याच जणांना नाहीच घेतलेलं ह्याच्यामध्ये, कारण मग ते कॉन्शियस होऊन जातात आणि असं चांगलं पण नाही वाटत. मग मला जितकं वाटलं तितकंच मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. हे आहेत आमच्या यांचे सगळ्यात धाकटे मामा. तिथे खाली मामी, मागच्या बाजूला पण दुसऱ्या मधल्या मामी, धाकट्या मामी बसलेल्या आहेत, पण त्यांना मी ह्याच्यामध्ये नाही घेतलेलं, कारण मग त्यांना उगीच कसं तरी वाटेल ना म्हणून. आणि इथे आंब्याचं झाड आहे त्यांच्या दारामध्ये. तिथेच गावाकडे कसं असतं, कोंबड्या, गाई, म्हैशी सगळीच मजाच मजा असते. तर इथं आहे कोंबड्यांसाठी असं त्यांनी हे घर बनवलं, त्याच्या खाली छोटे छोटे पिल्ल आहेत. आणि हे बघा महाशय वरती झाडावर चढून बसलेले आहेत. कोंबडे महाशय बसले आंब्याच्या झाडावर. आणि मेन रोड आहे त्याच्यामुळं ना इथं काही ना काहीतरी नेहमी सतत काही ना काहीतरी घटना घडत असते, काहीतरी होत असतं. आणि हा आम्ही तिथे बसलोच होतो तितक्यात एक पोल असा आणलेला दिसला आम्हाला, म्हणून आम्ही म्हटलं बघावं तरी काय झालंय. तर एक ट्रॅक्टर जो आहे तो त्या मजुरांना घेऊन चालला होता आणि तो ट्रॅक्टर त्या लाईटच्या पोलला असा धडकला होता. आणि मग यांना आमच्या शेतात जायची एकदम अशी काय म्हणतात त्यांना, शेतात जायचं असं वाटलं की चला आपण आता शेतात जाऊ. तर तिथं पूर्वी कॅनॉल होता आणि तिथे जे आहे ती आंब्याची खूप सारी झाडं होती, पण ती आता सगळी तोडलेली आहेत झाडं. त्याच्यामुळे आमचे हे थोडे नाराज पण झाले की अरे काय आंब्याची झाडं तोडली, पण ती खूप वर्षापासून जुनी झाली होती म्हणून तोडली. आणि मला खायचा होता ऊस, इतका सुंदर ऊस होता हा, अगदी असा मऊ होता म्हणजे असा कडक कडक नव्हता, छान ऊस, गोड मस्त ऊस होता. आणि हा असा छान मी आता ऊस खाती आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे, दातांचं रूट कॅनल मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे, एकतर दातांचे प्रॉब्लेम आणि त्याच्यात ऊस म्हणलं जर ते निघालं तर काही खरं नाही. ते तेच म्हणत होते बघ कसं खाते ती ऊस. आणि चला मग आम्ही आलो आता परत कराडमध्ये आणि आता बॅक टू पुणे. पुण्याला यायची वेळ झाली आणि मग आम्ही त्या सगळ्या आठवणी अशा मनात साठवून आम्ही मस्त असं पुण्याला आलो. तर बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. तुमचा मामाचं गाव कसं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.